गेल्या 2 महिन्यापासून चर्चेत असणाऱ्या राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या निवडणुकींचे निकाल आता जाहीर होऊ लागले आहेत. हा निकाल पाहिला असता अनेक ठिकाणी दिग्गजांच्या गडाला खिंडार पडल्याचेही दिसून आले. दरम्यान राज्यातील बाजार समिती निवडणुकांमध्ये कोणाचा झाला पराभव व कोणी उधळला विजयाचा गुलाल हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. बीडमध्ये दिग्गजांना फटका. परळी व अंबाजोगाई या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बहीण हरली तर भाऊ जिंकला असे चित्र पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही ठिकाणी धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना पराभवाची धूळ चारली. परळी व अंबाजोगाई या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना एक जोरदार धक्का दिला. बीड बाजार समितीच्या निवडणुकीत पुतण्याने चक्क आपल्या काकांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावल्याचे दिसून आले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना शह देत आपल्या गटातील 18 पैकी 15 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली. भुसावळमध्ये महाविकास आघाडीचे पानिपत झाल्याचे दिसले. या निवडणुकीत भाजप आमदार संजय सावकारे यांच्या शेतकरी विकास पॅनलला 15 जागा तर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे व संतोष चौधरी यांच्या शेतकरी सहकार पॅनलला अवघ्या 3 जागा मिळवण्यात यश आले. जळगाव जिल्ह्यातील अनेक बाजार समिती निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. यामध्ये अमळनेरमध्ये 18 पैकी 12 जागांवरती महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे उमेदवार हे विजयी झाले. तर पाचोरा बाजार समितीवर भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 9 जागांवरती विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. नांदेडात अशोक चव्हाण यांनी गड राखला. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने 18 पैकी 17 जागा जिंकत भाजप आणि शिंदे गटाचा सुपडा साफ केल्याचे दिसले. एक प्रकारे अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आपला गड राखण्यात यश मिळवल्याचे या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झाले. धरणगाव बाजार समिती. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरलेल्या धरणगाव बाजार समितीवर त्यांच्या सहकार पॅनलने 18 पैकी 12 जागांवरती विजय मिळवत एक हाती सत्ता मिळवली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ 6 जागांवरतीच विजय मिळवता आला.